Next passage, page number 63. How much time he had left on this planet was very uncertain. The prognosis was bad, and the doctor said that they could not do much. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to a Jane White. Hawking says that, ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. This he says was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. How much time he had left on this planet was very uncertain. Means in this passage, it is said that it was not, there is no certainty that how much time he had left on this planet, on this planet, on the earth. जे या ग्रहावरती त्यांचा काळ किती शिल्लक राहिला आहे त्याची हे अनिश्चित होतं. अनसर्टन म्हणजे अनिश्चित, म्हणजे त्यांचा आजार असा होता मोटार न्यूरॉन म्हणजे ते किती काळ जगू शकतील याची कुणीही कल्पना देऊ शकत नव्हतं, शाश्वती देऊ शकत नव्हतं, म्हणून अनसर्टन म्हटलंय. द प्रोग्नॉसिस, प्रोग्नॉसिस मीन्स फोरकास्ट ऑफ अ फ्युचर हेल्थ कंडिशन, रोगाच्या संभाव्य स्थितीचे व कारणांचे पूर्वनिदान. द प्रोग्नॉसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड ही कुड नॉट, दे कुड नॉट डू मच. वॉट वॉज द प्रोग्नॉसिस? इट वॉज व्हेरी बॅड बिकॉज देर वॉज नो मेडिसिन फॉर दॅट डिसीज अँड दॅट्स वाय डॉक्टर सेड दॅट दे कुड नॉट, मीन्स डॉक्टर वॉज अनेबल टू डू सो मच for the disease of the Stephen Hawking. But undaunted, Stephen decided to continue. Undaunted, undaunted means not afraid of misfortunes, a vichar. He was undaunted, Stephen, and then he decided to continue his research. Sanshodhan, tyanni aapla avichalit na hota, avichalit asnare Stephen त्यांनी ठरवलं की आपलं संशोधन चालू ठेवायचं. अँड ॲट दॅट टाईम इट वॉज अ व्हेरी गुड न्यूज. वॉट वॉज द न्यूज? दॅट ही एंगेज्ड टू अ जैन वाईट. त्यांच्या लग्न, ज्याला एंगेजमेंट म्हणतो आपण, ती जैन वाईट बरोबर त्या ठिकाणी लग्न ठरलेलं. हॉकिंग सेज्स दॅट आयरॉनिक इट वॉज मे साऊंड, आयरॉनिक म्हणजे उपहास अपूर्ण. It is at this dismal stage. Dismal means udveg janna prasthiti, means he was suffering from brain disease. It was not response from his body. Doctors were unable, were unable to do something about that disease. That's why he said ironically, it may sound, je asa bolna he upasatmak asel asa mhantat te. या उद्वेगजन्य परिस्थितीमध्ये काय केलं त्यांनी, ही बिगन एन्जॉईंग लाईफ, म्हणजे जीवनाचा आनंद घ्यायला सुरुवात केली. एन्जॉईंग लाईफ द मोस्ट, आपलं जीवन किती शिल्लक आहे याची कल्पना नसताना त्यांचा विवाह निश्चित झाला जेन वाईल्ड बरोबर. आणि त्यामुळे त्यांनी वाक्य पूर्ण केलेले की हे उपासात्मक होईल असं म्हणणं, की ह्या अशा उद्वेगजन्य परिस्थितीमध्ये जीवनाचा आनंद घ्यायला सुरुवात केलेली आहे. इथे शब्द आला मग साऊंड, साऊंड एस ओ यू एन डी, साऊंड. आता साऊंडचा अर्थ होतो आपण आवाज, आणि इथं साऊंडचा अर्थ की असे असताना या अर्थाने काय, इट मे साऊंड म्हणजे असे असे वाटते या अर्थाने. काय साऊंड अँड साऊंड, दी स्पेलिंग आर सेम, प्रोनाऊन्सिएशन आर सेम,
इट इज कॉल्ड होमोग्राफ, याला होमोग्राफ असं म्हटलं जातं की त्याचं स्पेलिंग सारखं आहे, उच्चार सारखा आहे, आणि अर्थ वेगळा आहे. म्हणजे हॉकिंग सेज दॅट आयरॉनिक ॲज इट मे साऊंड, साऊंड असं वाटताना की हे उपासात्मक असेल या उद्योगजन्य परिस्थितीमध्ये, की काय की त्यांचं विवाह निश्चित झाला परंतु त्यांनी जीवनाचा आनंद घ्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे पाय हा एक उदाहरण तुम्हाला सांग लक्षात येईल की साऊंड आणि साऊंड हे दोन्ही शब्द सारखे दिसतात परंतु अर्थ वेगळा आहे. याचं हे कशाचं उदाहरण आहे, होमोग्राफ. ॲट द डिस्टर्ब स्टेज ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ मोस्ट, देन ही सेज ही बिकम स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट. फॉर द मोमेंट, फॉर द मोमेंटचा अर्थ काय होतो, मोमेंट म्हणजे क्षण, मोमेंट म्हणजे काय, क्षण, MOMENT. पहा म्हणजे या क्षणाला त्यांचं जगणं कसं होतं, ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट मीन्स देअर वॉज अनसर्टनिटी अबाउट हिज लाईफ बिकॉज ऑफ दी डेडेड डिशीज, दॅट्स वाय ही सेज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट. म्हणजे या क्षणाला जगून घेऊया, पुढचा क्षण काय असेल म्हणजे पुढचा क्षणी आपण असू की नाही हे निश्चित नाही, म्हणून त्यांनी सांगितले की आपण या क्षणात आनंद लुटूया अँड कंटिन्यू हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड फिगर. फिगर म्हणजे जोमाने, स्ट्रेंथ. म्हणजे त्यांचं जे संशोधन आहे PhDचं, PhD करत असताना ते त्यांनी नव्या जोमाने याही परिस्थितीत डिस्मल स्टेजमध्ये चालू ठेवलेलं आहे. नेक्स्ट पॅसेज. इन द मीन व्हाईल द डिसीज वर्क इट्स वे इन टू स्टीपन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. वी विल सी नेक्स्ट व्हिडिओ.